रुक चलाता मैं रामटेक ला लो हो बस में पूरे और है रामटेक बस स्टॉप है कुठून हवा मावळा जाते म्हणते ना चला हे रामटेक बस स्टॉप वर आलेलो आहो आम्ही आता मंदिरात जात आहो ऑटो करत आहो चला आता आम्ही ऑटो केला आहे ऑटो जात आहो मंदिरापर्यंत चला आता सगळे जे ऑटोत बसत आहे मंदिरापर्यंत ऑटो केलेला आहे बस स्टॉप आहे हे रामटेकचं चला आम्ही आलो आहो मंदिरला चला 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 कौ हो मग घेऊन आता आपण आता मंदिरात जायचं आहे ना आता लागलं यायचं चला हे बंदर पारू बंदर घेते इतकं सामान हा चला आता आम्ही मंदिराकडे जात आहो झुणका भाकर वगैरे सगळं मिळते इथे खूप दुकानं लागलेले आहे झुणका भाकर केंद्र वगैरे आहे चला दुकान आहे चला झुणका भाकर वगैरे आहे मंदिरात चाललो हो आता आम्ही सगळे हो मग नंतर घ्यायचं ना रू आताच घेत असते का तू का डॉग कुठे आहे तर रुईला डॉग पाहिजे आहे रुई इथं आल्याबरोबर मला काय पाहिजे डॉग कुठे डॉग तर डॉग तर आपल्याच घरी आहे ग चला आता आम्ही मंदिरात आलो इथे सामान दिसत आहे तर रुई मागत आहे घेऊन डॉग घेऊन दे म्हणते मला गेले आहेत फक्त रुई त्रास देत आहे मला हे घेऊन दे ते घेऊन दे चल 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 गेट आहे हे मेन रामटेकच आहेत वानरराज जाऊ नाही देत आम्हाला खूप वांद्र आहेत पा काय करून रे साफ करून आहेत चला हे मंदिर आहे आता दुकाने पण खूप आहे इथे चलो 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 चला आता आम्ही आलो आतमध्ये मंदिरात फोटो निकालना मन आहे इथे पण फोटो काढायचं मन आहे पुरातन काळाचं मंदिर आहे हे दगडांचं छान आहे मस्त इथे वातावरण छान मंदिर आहे हे राम मंदिर इथे रामटेकच चला आतमध्ये आरू चलो आरू चल ना ग चल ना आहे तिथे बघा दोन बसलेले आहेत लांबूनच करावं लागते
मंदिराची पेंटिंग चालू असल्यामुळे मंदिराचं गेट बंद आहे. हे बघा एकादशी माता मंदिर, बघा एकादशी माता मंदिर आहे हे. हनुमानजीचं मंदिर आहे हे आतमध्ये. दगडानेच बनलेलं आहे छान. लक्ष्मणजीचं मंदिर आहे, लक्ष्मण स्वामी. आता इथे तयारी चालू आहे त्रिपुर पौर्णिमेची. चला काउन काय झालं तो करतात लोक इथे खूप येऊन. खूप लोक फोटो काढत आहेत इथे, फोटो काढण्यासाठी खूप येतात. थकल्यासारखं झालं, बसतो इथे थोडं. स्वप्नी राणी श्रेयसाठी टिफिन आहे. टिफिन असल्यामुळं टिफिन आम्ही आतमध्ये नाही नेला, वानर होते तिथे, है ना. जांभच घेतला त्या माणसानं. वांद्रा हातचे थैल्या घेतात, थैलीमधलं दूध घेऊ पडतात कारण खूप वांदर आहे. म्हणून आम्ही पिशवी इथंच ठेवली ती. स्वप्नील आणि आरुष श्रेष्ठ चांगला होता. हो आता पिशवी ठेवली. चला आता आम्ही पाहतो कुठे जेवणासाठी जागा आहे तर. आता आम्ही इथे जेवण करत आहो. छान मस्त झाडच आहे आजूबाजूनी. मंदिर आहे हनुमानजीचं. टिफिन आणल्या सोबत, भाकरी, चटणी, डाळ भाजी, भात, पोळ्या, नाश्ता आणलाय सोबत, चिवडा वगैरे, शंकरपाळे. चला जेवण चालू आहे सर्वांचं. जेवण वगैरे झालेले आहेत, निघत आहो आम्ही. हे पा झोपली आहे, आराम करून राहिली आहे कुठे. चला आम्ही निघालो, जेवण वगैरे केले झाले. टिफिन आणले तर आम्ही मस्त छान ज्वारीच्या भाकरी, डाळ भाजी, भात, पोळ्या, चटण्या वगैरे आणल्या. आता खूप छान जेवण झालं. आता जायची इच्छा नाही होऊन राहिली घरी सगळ्यांची. चला आता निघत आहो इथून. आता एस बस स्टँड पर्यंत रामटेकच्या. चला लोक आहेच आहे. हे फोटो याच्यासाठी जातात इकडे पा. कुठल्या कुठं येऊन राहिले. खूप लोक येतात इथे फोटो काढायसाठी. चला आता आमचं पण झालं जेवण, निघून राहिलो आम्ही आता. कारण इथून आम्हाला ऍटो करावं लागेल बस स्टँडपर्यंत. मग तिथून नागपूरच्या बसमध्ये बसावं लागणार. चला आता निघत आहो. कुठे बाहेर म्हटलं का तिकडून येताना थकल्यासारखंच वाटते. चला बसा ऍटो मध्ये. चला जाता आता आम्ही ऍटो मध्ये. मी जात आहो ऍटो मध्ये बसून. आता आम्ही रामटेकच्या बस स्टॉपवर आलेलो आहो. पहा हे आशू वगैरे बसले आहेत. मुरमुरे पुटण्याचा चिवडा खात आहे जेवण करून आले तरी.